राज्यात रोज किमान 2 शेतकरी नापिकीमुळे जीवन संपवत असतात. सोपस्कर म्हणून सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लाखभर रुपये देऊन त्यांचा फोटो काढून प्रसिद्धीची हौसही भागवून घेतात. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची खरंच का मिळते याचा कधीही कुणी विचार करत नाही. राज्याचं ऊर्जा खाते अर्थात विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे हे तुम्हाला सांगितलं तर धक्का वाटायला नको. पाण्याअभावी वाळत चाललेले हे हळदीचं पीक पहा. नुसतं हळदीचंच कशाला तर कापूस, ज्वारी, ऊसाचीही हीच हालत आहे. तुम्हाला वाटेल की दुष्काळ असल्याने अशी स्थिती असेल, पण थांबा, ही स्थिती दुष्काळामुळे नाही तर राज्याच्या ऊर्जा खात्यामुळे शेतकऱ्यांवर हाणून घ्यायचीही वेळ आली. साऱ्या देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे त्यासाठी मायबाप सरकार मोठं उदार आहे. इतकं उदार की 24 तासांपैकी केवळ 5 तास कृषी पंपांना विद्युत पुरवठा केला जातोय. आणि हा विद्युत पुरवठाही इतक्या चुकीच्या वेळी केला जातो की पिकाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः रात्रंरात्र जागून काढावं लागतंय. रात्री 10 ते 3 किंवा पहाटे 1 ते 6 अशा वेळेत कृषी पंपांना विद्युत पुरवठा केला जातो. खरं तर ही साखर झोपेची वेळ, पण पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी रात्रंरात्र जागून पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करतो. पण 5 तासाच्या विद्युत पुरवठ्यात असं कितीसं रान भिजणार आहे. त्यातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे विद्युत पुरवठ्याच्या नावावर भीक नको, पण कुत्रावर असंच म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली. आता जरा हा शहरी झगमगट पहा. रात्रंदिवस प्रकाशात न्याहाळून निघालेली सर्व शहरे आपल्याला दिसतील, कारण शहरी भागात अपवाद वगळता कुठेही लोडशेडिंग राहिलेली नाही. सर्व शहरातील काही स्लम एरिया तसंच भार नियमन केलं जातं, पण ते 4 तासांपेक्षा जास्त नसतं. इतकंच कशाला सरकारने सिंगल फेज योजना अस्तित्वात आणून गाव खेडही लोडशेडिंग मुक्त केली आहेत. अगदी छोट्या छोट्या वाडी तांड्यावर अपवादात्मक स्थितीतच 6 तास लोडशेडिंगवर केलं जातं. मात्र कृषी पंपांना केवळ 5 ते 6 तासच विद्युत पुरवठा केला जातोय. त्यामुळे पाणी असूनही शेती करता येईना अशी अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शहरी भागातील उद्योगांना अखंडित विद्युत पुरवठा ज्याप्रमाणे देण्यात येतो त्याचप्रमाणे शेतीलाही अखंडित विद्युत पुरवठा देणं आवश्यक आहे. त्याशिवाय इथल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था संपणार नाही. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी शेतीला अखंडित विद्युत पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यातूनच इथल्या शेतकऱ्यांनी मोदींना प्रधानमंत्रीपदी बसवलं. पण सरकार येऊन आता 1.5 वर्ष झालेत आणि शेतकऱ्यांना अखंडित विद्युत पुरवठ्याचं आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे शहरी झगमगटापुढे सरकारला जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा विसर पडलेला आहे असं नाईलाजाने म्हणावं लागेल. तर आपलं शेत सगळं म्हणजे होरपळून गेले. सध्या काही पाणी नाही, काही नाही. पाण्याचं म्हणजे सध्या आता लाईटच नाही. लाईन संध्याकाळच्या टायमाला यावी 3:30 किंवा 10:00 कोणत्या टायमाला 11:00. तर आपल्या हे बोरला पाणी जरा जरा मात्र लाईनमुळं काही अडचणी यायत. त्याच्यात लाईन झाली 4-5 तास, त्याच्यामुळं भिजून होईन झाली काही. पुन्हा वरच्या पावसानं काही साथ दिली नाही आपल्याला. आणि त्याच्यात जर का जर बघा झाडाखाली याच्याखाली पाणी पड नसल्यामुळं झाडाखाली बी काही निघाल नाही. आता हे तळक्या असा पेरलेला आहे, हे तळक्या जरा जरा निघालेला आहे. तर अशा बरेचशे काही आपल्याला अडचणी येते. पाणी हे मात्र 60-70 फुटाच्या खाली गेलेलं आहे. शेतकऱ्याला लाईट देणं काही ना झाली. ते गावात 24 तास लाईट चालू आहे. 5 घंटे शेतामध्ये द्यायले तरी बिकते 5-5 मिनिटाला लाईट चाली. त्यात हळद आहे 1 एकर. हळद असताना बिक चक पाणी असून लाईट नाही, चक हळद वाळून चाली. चक आता हळदीचा काहीच राहील नाही, काही नाही. तर का याच्यावर स्फोट होतं सगळं? काय हळद गेल्यावर काय करावं? काय नाही. सरकारचे असे दिन येणार होते ते बी काहीच नाही. सरकार कुठं जाऊन बसली ती. मला 5 एकर जमीन आहे. माझी विहीर आहे 70-80 फूट. 80 फुटून असून काय करतात? पाणी आहे 60 फुटावर. पाणी असून लाईट नाही. लाईट पहिली होती 5 घंटे, आता झाली 6 घंटे. 6 घंट्यात 6-12 लाईट जातीच. आम्ही MSB तक्रार करून पाहिली तरी काही तेवढं फरक पडला नाही. याच्यासाठी शासनानं थोडं तरी शेतकऱ्याकडे पाहावं. 5 एकर जमीन असून 3 एकर भिजाय नाही पाणी. जनावरांना सुद्धा पाणी हौद भरून ठेवावं लागते. 2-2 दिवस जाते पाणी. संध्याकाळी रात्रीच्या लाईट येते 3:00, सकाळी जाते 8:00. करणार शेतकऱ्यांना काय?
नांदेडहून कमलाकर बिराजदार, गरजा महाराष्ट्र न्यूज.